राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सध्या चांगलाच कलगीतुरा रंगलाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै महिन्यात दोन गट पडले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चाळीस आमदार आले तर राहिलेल्या आमदारांनी शरद पवारांची साथ दिले पण अजित पवार गटाचे पंधरा आमदार संपर्कात असल्याचा दावा जयंत पाटलांनी केला होता आता त्यांच्या या दाव्यातली हवा अजित पवार गटानं काढून टाकली आहे अजित पवार गटानं तर जयंत पाटीलच आमच्या संपर्कात असल्याचा बॉम्ब टाकलाय पण जयंत पाटील कुठल्यातरी म्हणत आहे की पंधरा आमदार आहेत नाही ठीक आहे ते बोलत आहे नाही ठीक आहे त्यांचा काय आधार आहे त्यांना माहीत पण ते सुद्धा आमच्याकडे येऊ शकतात जयंत पाटील सुद्धा आम्ही काय त्याला काय आम्ही नाकारत नाही कारण ते सुद्धा आमच्या टचमध्ये आहेत म्हणजे आमच्या संपर्क म्हणजे आमच्या गटाशी संपर्कात संपर्कामध्ये संपर्क केला म्हणजे येऊ शकतात नाही नाही ते आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणं चालणं त्यांच्याही सुरू आहे तर त्या दृष्टिकोनातून जयंत पाटील सोबत जे आहेत आठ शिल्लक तेही आमच्याकडे येतील जयंत पाटील स्वतः बोलत आहे असं म्हणतात स्वतः बोलत आहेत म्हणून ते आता आम्हाला जे माहिती आहे की आमचे जे राहिलेले जे आहेत जसं ते म्हणतात पंधरा त्यांचे जे शिल्लक आठ आहेत ते आमच्याकडे येतील असं जनपट म्हणजे ते आठ ते आठ येतील आम्ही पंचेचाळीस म्हणजे त्रेपन्न आमचं आहे ना